भेटत नसेल तर एक चावी या ठिकाणी जमा केलेली आहे एका छोट्या खेळाडूला, तर त्याची कोणाची असेल त्यांनी घेऊन जायचं आहे. तर सामन्याला सुरुवात झाली आहे मैदान क्रमांक एकच्या श्री बापूजी लोक सरंजन समीर जनचारी जर्सी परिधान केली आहे. हिष्टवार हिष्टवार आहे त्यामुळे दोसांना संघातील जो खेळाडू पहिला बॉल मारा त्यासाठी लक्ष्मण भरेंचा 100 रुपयाचा बक्षीस झालेला आहे. आपण मिळून काय आहे त्याचं नाव जो जर खेळाडू हा समीर पंच. तर बघा जशी जशी स्पर्धा रंगत जाते तशी तशी मात्र बक्षिसांची खैरात चालू येते. मैदान क्रमांक 2 वर अजित बेडेकर साठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर मैदान क्रमांक 1 वर पहिल्या गुणासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. 4 नंबरचा खेळाडू जसांद संघाचा आणि पहिला पॉइंट मला त्याचे लक्ष्मण भरेंची 100 रुपयाचा मानकर घेऊन मैदान क्रमांक 2 वर देखील सामने होणार आहेत. कोणी जागा सोडायची नाही तिकडून. मैदान क्रमांक 2 वर चला जय हनुमान कोंडामोली जय हनुमान खारामोली. राजीत बेडेकर आपल्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आला होता. सप्तील वर यांच्या विरोधात पकड केल्याबद्दल तो पारितोषिक घेऊन जायचा आहे. अजित बेडेकर त्याने एक सुंदर पकड केली होती त्या पकडीसाठी स्वप्निल वर्ग यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आला त्याच्यासाठी. 10 नंबर 1 वर आता जी पकड झाली दुसऱ्यांदा 11 नंबरचा खेळाडू त्याला लक्ष्मण भरे यांच्याकडून 20 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. चला मैदान क्रमांक 2 वर दोन्ही संघ करत आहेत. पंचायत दिली चला मध्यप्रेक्षक सुदेश प्रतीक सारस खाली बसा खाली बसून घ्या स्टेजच्या समोर आपण आवाज नाही गेला. मैदान क्रमांक 2 मित्रांनो आपण देखील फास्ट करा जरा दुसऱ्या संघाचा अरे बात क्या फिर आगे सर मैदान क्रमांक 2 वर चला जय हनुमान खारापोली जय हनुमान कोंडापोली. संघनायक संघ प्रशिक्षक त्या ठिकाणी मैदान विक्रम आहे. मित्रांनो सामना संपल्यानंतर आपल्याला मैदानामध्ये यायचं आहे हे मात्र विसरू नका. तर मैदान क्रमांक 1 वर श्री बापूजी देव दसऱ्यांचे राधाकृष्ण ही लढत चालू आहे. नक्कीच आपण जर संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर सर्व संघांचा खेळ हा देखील पाण्यासारखा झालेला आहे. तर मला वाटतं जय हनुमान गोंडामोली संघ मैदानात हजर होते. जय हनुमान खारामोली. ओंकार वारगे आपण कुठे असायला तर कृपया आपण व्यासपीठाकडे येत आहे. ओंकार वारगे ओंकार वर्गे आपण कृपया कुठे असाल व्यासपीठाकडे यायचं आहे.
तर आपण थोडंसं मागे गेलो 10 वर्ष मागे पूर्वीचा जर विचार केला तर बरेचसे संघ असे होते की नावारोपाला सुद्धा नव्हते. मला वाटतं एक 2-3 संघ असे होते की जे फक्त कबड्डी म्हणून जिल्ह्याच्या स्पर्धांना खेळत होते. तर आपण जर 10 वर्षापूर्वी नंतर जर आपण पाहिलं तर जवळजवळ 32 संघ या पंचक्रोशीतून खेळत आहेत. म्हणजेच तर जर आपण जर गावातला विचार केला तर प्रत्येक गावातून एक संघ जर घेतला तर 16 संघ मात्र आपल्या पंचक्रोशीमध्ये पूर्ण नावारोपण आले. त्यातूनच आपण जर नवीवाडी संघाचा विचार केला तर नवीवाडी हा संघ जवळजवळ कुठे गायबच होता. मात्र आपण या 10 वर्षात जर पाहिला त्या संघाचा खेळ तर आत्ताच झालेला त्यांच्या दुसऱ्या संघाचा खेळ मैदानावर तुमरामच्या 2 वर ज्याच्यामध्ये सुंदर खेळ त्या संघाचा पाहायला मिळाला. हा बदल मित्रांनो आपण 10 वर्षात केलाय. मैदान क्रमांक 2 जो सामना झाला त्याचा निकाल आमच्यापर्यंत आलेला नाहीये. गुणलेखक कोण आहे तिकडे? मैदान क्रमांक नाही गुणपत्रिका वाटवा तसं सांगू नका. गुणलेखक आपण आम्हाला गुणपत्रिका पाठवायची आहे कारण ही स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे आलेली आहे. तर मगाशी जो सामना झाला मैदान क्रमांक 2 जय हनुमान उंडरेगाव विरुद्ध राधाकृष्ण नवेवाडी त्या सामन्यामध्ये राधाकृष्ण नवेवाडी हा संघ 12 गुणांनी विजय झाला. विजय संघाचे अभिनंदन. तर मैदान क्रमांक 1 सामना चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान धारापोली विरुद्ध प्रज्ञापोली हा सामना होईल. तर मैदान क्रमांक 2 कोंडापोली हा संघ हजर आहे. जय हनुमान खारंबोली आपण देखील त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओंकार वर्ग आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. ओंकार वर्ग ओंकार वर्गे चला मला वाटतं दोन्ही संघ हजर आहेत मैदान क्रमांक 2 त्यांचं घाबरे पण तू चालू आमचे दोनांदिन पाळणे वैभागातील दिनेश मेंढणे यांचं आत्महत्या या ठिकाणी झालेलं आहे. मंडळाने या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली आहे. तर आजच्या या स्पर्धेसाठी वैभाग येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश मेंढणे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीनं त्यांच्या देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि मी मोहन पाटील अध्यक्ष यांना विनंती करतोय की मेणमेणे साहेबांचं या ठिकाणी पुष्पमालिका देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आजच्या या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावलेली आहे.
नेहमीच त्यांचा मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी असतं आणि नुसतं सहकार्य प्रेक्षकांचं खाली बसा. राऊंड नंबर एक च्या समोरच्या प्रेक्षकांनी खाली बसा. छोटे खेळाडू त्यांच्या स्टेजच्या समोर ते छोटे खेळ मित्रांनो बसा खाली. तुम्हाला सगळ्यांना मॅच बघायला मिळणार आहे. खाली बसा. तुम्हाला बाजूला राहायला ना सांगत फक्त खाली बसून बघा म्हणजे तुमच्यावर पाय जमणार नाही आणि आमच्यावर पाय जमणार नाही. केतन मारे तर चला मैदान क्रमांक दोनच्या देखील सामना चालू होणार आहे. मैदान क्रमांक एक वर यापूर्वी सामना झुगारलेला त्या संघाने देखील त्यावेळी घ्यायचा आहे. जय हनुमान खरं बोलून प्रज्ञा Vamos a pasar
सामने सामने शेर की 5 मिनट आगे अपना कड़े आगे जैसवंत संघा कड़े धन्यवाद मैदान क्रमांक 1 चा चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी जय हनुमान कारंजोली दोन प्रणाली आपण तयारी करायचे मित्रांनो कोणती वेळ मात्र घेऊ नका आपण जर या स्पर्धेचा टायमिंग आपण अंदाज लावला होता त्याचं किती पुढे गेलाय आणि अजून किती वेळ जाणार आहे त्याचं देखील भाग ठेवायचं प्रेक्षकांचा आपण जर विचार केला तर काही जण असे आहेत की जे सुरुवातीपासून आले होते घरी सुद्धा गेलेले नाहीत एवढे बघणे या स्पर्धे समोर बघण्यामध्ये झालेले आहेत तर वांदे येथील मंदिर कॉन्ट्रॅक्टर काशीनाथ माळी काशीनाथ माळी यांच्याकडून सुद्धा मंडळाला 200 रुपयाची भरभर अशी देण झालेली मंडळ क्षेत्रशर्मे धन्यवाद ओंकार वर्गे आपण कुठे असाल तर कृपया आपण एका हॅलोनची व्यवस्था करणार होतात ती करायची आहे ती ओंकार वर्गे जो अतिशय शांतपणे या स्पर्धेचा आनंद घेतात कोणती गडबड या स्पर्धेला करत नाहीत कारण ते आहेत म्हणून तुमच्या खेळाला मजा आहे मित्रांनो तुमच्या खेळाला दाद आहे मी मगाशीच सांगितलं की आपल्या समोर जायला बलाट संगीत होतो बलाट खेळत होतो रस्त्यापर्यंत कळलं होतं लागणार आहे या खेळासाठी आपल्या खेळ सुरू करण्यासाठी याच्यातून मात्र शिकायचं असतं मित्रांनो ते खेळून जेव्हा येतं तर आपण तुम्हाला शिकवलं जातं की कशी तयारी आपल्याला या सामन्यासाठी करायची आहे कसा बदल आपल्या खेळामध्ये करायचा आहे तसंच मात्र दुसऱ्या वेळी संघाचं खेळ गुण प्रयोग केला आपल्या संघासाठी त्याला प्रत्युत्तर प्रथमेश एक उंच कबड्डीला साजेशी अशी उंची त्याची आणि नक्कीच लक्ष मारून गडी बांध केल्या त्यानं एक गुण आपल्या संघाचा त्याच्यामध्ये जमा केला प्रवीण गुंड आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं प्रवीण गुंड Yeah.
जी बस इधर इधर।